पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ॐ त्र्यम्बकयिषामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुह्य वन्दनान् मृत्योर्मोक्षरमां प्रदात्. अनायासेन मरणं अर्थात सहज येणारा मृत्यू कधीही चांगला असतो. परंतु अकाल मृत्यू, अकाल मृत्यू हा आपलं आणि आपल्या परिवाराचं खूप मोठं नुकसान करतो. आणि म्हणूनच हा अकाल मृत्यू टाळण्याकरता तुला हा धागा परिधान करावा लागेल. हा रक्षा कवच धागा तुझं सर्व संकटांपासून रक्षण करेल. हा धागा आईनी बांधायचा असतो. आई चांगलंच भाजलं तुला, मी ऑइंटमेंट घे. अरे पूजा संपन्न व्हायच्या आधी पूजेतून उठलास तर अनर्थ घडेल. आई डोंट केअर, आईला भाजलंय माझ्या. मृत्यूपेक्षा मोठं काहीही नसतं. अद्वैत ते योग्य सांगते, त्यांचं ऐक. ठीक आहे, एवढं नाही भाजलं आधी. गुरुजी, हे पूजेमध्ये विघ्न आलं याचा अर्थ काय? शेखर, हा धागा अद्वैतच्या गळ्यात बांधल्यावर सगळी विघ्न दूर होतील. हा धागा जर तुझी पत्नी बांधू शकणार नसेल तर तू हा धागा अद्वैतला बांध. बर. नाही नाही, मी बांधते ना. ॐ त्र्यम्बकाय यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमिवन्दनान् मृत्योर्मोक्षरमामृतात्. ॐ त्र्यम्बकाय यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमिवन्दनान् मृत्योर्मोक्षरमामृतात्. देवीने जो संकेत दिलाय त्यात खातोबा मंदिराची पाटी दिसली होती. आणि खातोबा मंदिर कुठे आहे कोणालाच माहिती नाहीये. कुठे शोधू ती पाटी आणि कोणाचा अपघात होणार आहे? ॐ त्र्यम्बके जामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमिवन्दनान् मृत्योर्मोक्षरमामृतात्. ॐ त्र्यम्बके यजामहे. हा धागा गळ्यात बांधला की मृत्यू टाळता येतो. भांजी खूप भाबडायच रे. हा धागा रक्षा कवच नाही, गळफास आहे. गळफास. Thank you.
नाही नक्की ना बर आई अद्वैत हा धागा कायम गळ्यात असायला हवा का अद्वैत त्यांना उलट प्रश्न विचारू नकोस त्यांचं नीट ऐक बाबा पण अद्वैत मी पुन्हा एवढंच सांगेन हा रक्षाकवच धागा कायम तुझ्या गळ्यात असायला हवा आरती करून घेऊया बावीस किलोमीटर नाही पण देवीने संकेत दिला होता त्यात खातोबा मंदिर 12 किलोमीटर असं लिहिलं होतं म्हणजे ही अपघाताची जागा नाही आहे अपघात इथून 10 किलोमीटर पुढे होणार आहे रिक्षा शेखर पूजा संपन्न झाली मनात किंतू परंतु नको तू निश्चिंत राहा आता सगळं व्यवस्थित होईल पण तो धागा मात्र गळ्यात असायला हवा हो गुरुजी येतो आम्ही थांबा सोडायला आलो रुपाली आलोच काय झालं काय नाही येस मिस्टर मेहता काय टायमिंग शिफ्ट करूयात नाही आपण एक काम करूयात मीटिंग कॅन्सलच करूयात ना मग हा नाही पण बघू परत कधी भेटता येईल बोलूया आपण अरे आदी हॉस्पिटलसाठी जागा बघायला जातोयस ना मग कॅन्सल नको करूस जा आई अगं किती अनप्रोफेशनल आहे पण हा असं ऐनवेळी मीटिंगचा टायमिंग कसं शिफ्ट करू शकतो भांजे अरे तो असेल अनप्रोफेशनल पण तू आणि तू हॉस्पिटलसाठी जागा बघायला चाललायस की नाही तुला माहिती आहे का आजचा दिवस किती शुभ आहे ह्या कामासाठी आणि काय ना की राग हा नेहमी ठरवलेल्या गोष्टींवरती नेहमी पाणी फिरत असतो आणि मी ते नाही हो देणार त्यामुळे आजच ताई तू तरी समजाव ना त्याला अरे बरोबर बोलतोय बंटी खरंच कॅन्सल करू नको जाऊन ये तू बरं ठीक आहे जातो मी तुझं लगेच ऐकतो तसा गुणही माझा भांजा मिस्टर मेहता आपण भेटूयात तुम्ही सांगितलेल्या वेळी या सी यू कुठे असतात मिस्टर मेहता खोपोली ऍक्च्युली खोपोली जवळ एक गाव आहे तिथे जायचं आहे जागा बघायला बेस्ट चांगली गोष्ट आहे काय ना माझं पण तिथे खोपोली जवळ एक अतिशय महत्वाचं काम आहे तर मी येतो तुझ्या बरोबर मला ऑन द ड्रॉप कर ग्रेट चालेल मला उत्तम मी पटकन खायला करते तुमच्या दोघांसाठी खा आणि मग निघा काही आता कुठे खाणं वगैरे
आम्ही ऑन द वे काहीतरी खाऊ रस्त्यात. अगं तुला माहिती नाही आहे, एक्सप्रेसवाला ना हल्ली असा ट्रॅफिक खूप असतो. ऍक्च्युली आई आम्ही बाहेर खातो. मी आलोच फ्रेश होऊन. पटकन येस. हा ट्रॅफिक खोपोलीचं काम झालं. तुला बरोबर कळत रे आपलं काम कसं करून घ्यायचं ते. गुरुजी सगळं ठीक आहे ना? काय झालंय? मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचा. माणूस कितीही थोर असला, कितीही भगवंताचा अवतार असला, तरी मृत्यू कोणालाच टाळता येत नाही. महामृत्यू जपामुळे फक्त मृत्यू काही काळाकरता पुढे ढकलता येतो, पण मृत्यूवर विजय मिळवता येत नाही. तुम्ही तर म्हणाला होतात की तो धागा अद्वैतसाठी रक्षा कवच असेल म्हणून. नाही गुरुजी, काही टेन्शनच आहे का? तसं असेल तर आत्ताच सांगा. काय आज अद्वैत घराबाहेर जाणार आहे, मी त्याला थांबू का? आवश्यकता नाही. अद्वैत घरापासून दूर असल्यावर अधिक सुरक्षित असेल. घरापासून दूर असल्यावर जी संकट येतील ती टाळण्याची ताकद अद्वैतच्या गळ्यात असलेल्या रक्षा कवच धाग्यात आहे. मी समजलो नाही, माफ करा. म्हणजे तो घरापासून दूर असल्यावर अधिक सुरक्षित राहील असं का म्हणताय तुम्ही? आज तुझ्या घरी आल्यावर मला खात्री पटली. तुझ्या घरातलीच एक व्यक्ती अद्वैतच्या अकाल मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. तू काळजी घे. मला तुझ्या घरात अत्यंत नकारात्मक दर्प येत होता. अद्वैतच्या खूप जवळची व्यक्ती त्याचं वाईट चिंतणारी आहे. जवळची व्यक्ती? नाही नाही गुरुजी, ते कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे शेखर. माझं आध्यात्मिक ज्ञान मला येणाऱ्या अघटित घटनांची कल्पना देतं. तुझा माझ्यावर विश्वास नसेल, पण माझा आहे. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. माझा कन्सर्न फक्त एवढाच आहे की अद्वैतला काही होता कामा नये. त्याकरता मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव. तो रक्षा कवच धागा अद्वैतच्या गळ्यातून निघता कामा नये. मी तुम्हाला वचन देतो, मी अद्वैतला तो धागा गळ्यातून काढू देणार नाही. पण गुरुजी प्लीज सांगा ना, कुठली घरातली जवळची व्यक्ती अद्वैतच्या जीवावर उठली? संयम ठेव शेखर, येणारा काळच तुला सगळं सांगून जाईल. शुभमस्तू. भांजे किती वेळ, तुला सांगितलं नंतर ट्रॅफिक होईल. अरे बाबा तू असतोस तिथे लंडनला, तुला इथल्या मुंबईच्या ट्रॅफिकची काय माहितीच नाही. मामा 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 मला सांग, गाडी कोण चालवणार आहे? तू अशी सपासप चालवतो ना गाडी, पटकन पोहोचव. पण खूप काहीही करणार नाहीये. हेच सांगत होतो मी मामाला की कितीही उशीर झाला तरी गाडी फास्ट चालवायची नाही. हो ना? तुला आज नाही ओळखत आहे आदिती. हे काय? हे बघ, तू म्हणालीस म्हणून बसलो ना मी पूजेला. आता हे नको प्लीज. अरे नैवेद्याचं पंचामृत आहे, ज्या कामासाठी निघालायस ते काम व्यवस्थित होऊ दे म्हणून घे. बर दे. हे पंचामृत घेतल्याने ज्या कामासाठी चाललं ते काम व्यवस्थित पार पडत. ताई मला पण दे. दे त्याला दोन चमचे दे. हो दोन चमचे. बर बाबा, एक दोन. काम व्यवस्थित पार पडायला पाहिजे ना. आम्ही निघतो. चल भांजी, चल खाऊन घ्या वाटेल आणि गाडी सावकाश चालव. हो. Oh,
आई काय कसलं विचारत आहेस एवढ्या? निघालास ऑफिसला? कसं आई, शेखर राज्याध्यक्षांचा सावत्र मुलगा आहे ना मी, त्यामुळे जावं लागेल, नाही तर लेक्चर देतील, काम चुकारा मिळतील. शिवाय त्यांचा तो राजपुत्र पण आलाय लंडनवरून, कंपनी त्याच्या हातात जाण्याआधी मलाच काहीतरी करावं लागेल ना. नाही तर मेहनत माझी आणि मजा तो अद्वैत मारायचा. असं काही नाही होणार आहे तेजस. गेली 20 वर्ष, 20 वर्ष ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आलाय. तुझ्या आणि तन्मयच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा दूर होणार आहे. तू अद्वैतला बाजूला करणार आहेस? आई, अद्वैतला तू बाजूला? आधी तयार आहे की नाही? अरे बाबा, तुझ्या मामाचे प्राण कंठाशी आले, आटप तयार हो. थांब मी दर. कशाला एवढे फिटिंगचे कपडे शिवायचे? मी थोडे शिवले कपडे. अरे बापरे, वॉर्डरोब मध्ये कपडे ठेवलेत बघ. आटप लवकर. तेजस, तू आणि तन्मय आता या राजाध्यक्षांच्या अमाप संपत्तीचे मालक असणार आहात. अद्वैत आता या घरात परत येणार नाही. अद्वैत जाणार आता त्याच्या खऱ्या आईला भेटायला. तो देवाघरी जाणार आणि आजपासून या घरावर फक्त आपली सत्ता असणार. काय चाललंय?